पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये साचलेल्या पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसंच दांडेकर हॉस्पिटल समोर उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी केली. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून त्या सोडवण्याचं काम करत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील ST स्टँड उरण नाका मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गटारे तुंबण्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या गटारांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसंच दांडेकर हॉस्पिटल समोर महापालिकेमार्फत कन्या शाळा, सरस्वती विद्या मंदिर, दगडी शाळा या एकत्रितपणे उभारण्यात येत आहेत. या शाळांचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या कामाचीही पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. यावेळी प्रभाग समिती ड सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप नेते ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, शहर अभियंता संदीप कटेकर, श्री साळुंखे, आरोग्य विभागाचे संजय जाधव, यतीन देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.